आपला चैप्टर को मेजरमेंट यूनिट्स एंड मेजरमेंट। आता सीबीएसई चा जर सिलेबस बघितला तर सीबीएसई सिलेबस मध्ये पहिला चैप्टर है फिजिकल वर्ड, ठीक है। आणि आपल्या सिलेबस मध्ये पहिल्या चैप्टर की सुरुआत होती यूनिट्स एंड मेजरमेंट मध्ये। तो मग त्यांनी यूनिट्स एंड मेजरमेंट मध्ये थोडंसं फिजिकल वर्ड तो तिथे त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे। म्हणजे तसं पाहायला गेलं तर फिजिक्सचा सिलेबस मोर ऑर लेस सारखाच आहे, फक्त चैप्टरची अरेंजमेंट इकडे तिकडे होती सीबीएसई आणि स्टेट बोर्ड मध्ये। मग आता ज्या मुलांना नीट जेईई सीईटी या सगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत मग त्यांना दोन्ही दोन्ही पुस्तकं रेफर केल्यावर कधी कधी कन्फ्युजन होतं। किंवा मग तुम्ही असं एक बुक अवेलेबल नाही मार्केटमध्ये कधी दोघांचं कॉम्बिनेशन देऊ, मग एकदम सोपी पद्धत काय फिजिक्सला जनरल फिजिक्स त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज मेकॅनिक्स प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वेव मोशन लाईट इलेक्ट्रिसिटी मॉडर्न फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स असं सेक्शनमध्ये अभ्यास करायचा। म्हणजे मग कुठलंही बोर्ड असो ते सीबीएसई असो आयसीएसई असो तुम्हाला काय करते तो अभ्यास करते त्याचा, हा सिंपल फंड आहे त्याच्या मागचा, ठीक आहे। आता आपण काय करू, तुमचा जो चॅप्टर दिलेला आहे चॅप्टरचं नाव काय युनिट्स अँड मेजरमेंट, ठीक आहे। आता या चॅप्टरमध्ये मी सीबीएसईने जे मुद्दे दिलेले आहेत स्टेट बोर्डाने जे मुद्दे दिलेले आहेत ते दोन्ही कव्हर करतो। आणि आपल्याला जर समजा एमसीक्यू सॉल्व करायचा आहे तर एमसीक्यू फक्त लेवल चेंज होती, लेवल म्हणजे काय समजून घ्या एमसीक्यूची। समजा तुमचा स्टेट बोर्डाच्या सिलेबसवर एमसीक्यू विचारला, स्टेट बोर्डाच्या परीक्षेत विचारला किंवा एमएचडी सीईटीच्या परीक्षेत विचारला, तर एमसीक्यू हा बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड असतो। लाईक व्हॉट आर दी डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी किंवा व्हॉट आर दी युनिट व्हॉट इज द युनिट ऑफ डेन्सिटी, उत्तर सिंपल आहे डेन्सिटी म्हणजे काय मास अपॉन व्हॉल्यूम, युनिट काय येणार किलोग्रॅम पर मीटर क्यूब, ठीक आहे ना। म्हणजे हे झालं त्याचं सिंपल आन्सर। आता ज्यावेळेस नीटमध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेस नीट काय करेल प्रश्न विचारताना याच्यातलं जे एखादं कन्सेप्ट उचलल डायरेक्ट लाईक डायमेन्शनल हे अनालिसिसमधलं होमोजिनिटी प्रिन्सिपल, मग त्याच्यामध्ये कसं आहे त्यामुळे तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाईल आणि त्या इक्वेशनमध्ये एखादी मिसिंग डायमेन्शन दिली जाईल, तुम्हाला विचारतील का फाइंड द डायमेन्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर टर्म, मग त्यात डेन्सिटी येईल व्हॉल्यूम येईल, मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करून तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो। म्हणजे फक्त काय झालं तुमचं थोडं स्किल तिथं रिक्वायरमेंट वाढली, राईट ना। म्हणजे मेमरी बेस तर आलाच कारण तुम्हाला दोन चार फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन तिथे आठवल्या पाहिजे आणि प्लस त्याच्यावर तुम्ही काही अनालिसिस केलं लाईक गुणाकार भागाकार केला म्हणून तो एमसीक्यू चार मार्काला झाला आणि थोडा सेकंड लेवलचा झाला। आता जेई मेन्सला थोडासा आणखी टफ एमसीक्यू समजा डायमेन्शन मधूनच विचारायचा आहे मग तो काय करेल असं इक्वेशन देईल ज्याच्यात साईन कॉस टॅन वगैरे असेल लॉग असेल एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल आणि मग डायमेन्शन विचारेल। मग तिथं तुम्हाला नियम माहीत पाहिजे तर ह्या नियमानुसार साईन कॉसचे डायमेन्शन नाही हो मग याचा अर्थ ही ब्रॅकेट क्वांटिटी विदाऊट डायमेन्शनची, मग थोडंसं डोकं चालवून तुम्ही उत्तर काढायला पाहिजे। म्हणजे लॉजिकल स्किल आलेच आणि डिफिकल्टी लेवल थोडीशी इन्क्रीज झाली। मग आता या तीनही गोष्टी जर तुम्ही वन बाय वन शिकले तर तुम्हाला कळतं का मी कुठल्या प्रकारच्या एंट्रन्सला सक्सेसफुल होऊ शकतो आणि कुठल्या प्रकारच्या एंट्रन्समध्ये मला फार तर पारितपर्यंत पोहोचता येईल किंवा मला ती जमणारच नाही। मग या अगोदर जर कळलं तर चांगलं आहे का नाही, याच्यातून दोन फायदे काय आहे का तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवता येईल का मला त्या एंट्रन्सची तयारी करायची मग चला मी अभ्यास जास्त करतो, किंवा तुम्हाला तुमची कमजोरी वेल बिफोर एक्झाम कळल मग त्याच्या आधी लागायचं का नाही लागायचं फोकस दुसरीकडे करायचं हे निर्णय घेता येईल। परीक्षा झाल्यावर निर्णय घेणारा काहीच करू शकत नाही, परीक्षेच्या आधी निर्णय घेत आला पाहिजे का मी अपेक्षित इथपर्यंत जाऊ शकतोय मग मला टेंटेटिव्हली ह्या या क्षेत्रात जाते एवढं सोपं आहे लक्षात। सो आपण काय करणार त्यासाठी मी जे तुम्हाला नोट्स दिलेले आहे ना ते तशा बनवलेले आहे, त्या स्टेट बोर्ड सीबीएसईचं अशा पद्धतीने लेअर्समध्ये कॉम्बिनेशन केलेले का जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला त्याचं पाहिजे ती परीक्षा देता येते। हा याची रिक्वायरमेंट काय फक्त ते विद्यार्थ्याला मेहनत करावं लागेल ते तुम्हाला करावंच लागणार आहे। आता हा चॅप्टरचा मी एक कन्सेप्ट मॅप तुमच्या पुढे ड्रॉ करतो का युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्याचा मी इथं चॅप्टरचं नाव लिहितो लागलं तर युनिट्स अँड मेजरमेंट, ठीक आहे। मग आपल्याला फिजिक्स शिकताना सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय शिकावं लागती, व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं। आता तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बघितला फिजिकल क्वांटिटीचा, त्यात मी काय सांगितलं का फिजिकल क्वांटिटी म्हणजे असा गुणधर्म अशी प्रॉपर्टी ज्याला तुम्ही काय करू शकता मोजू शकता, मग डायरेक्टली मोजू शकता किंवा इनडायरेक्टली मोजू शकता, राईट। म्हणजे ज्या प्रॉपर्टीचं मेजरमेंट पॉसिबल आहे आयदर बाय डायरेक्ट मेथड ऑर बाय इनडायरेक्ट मेथड दॅट इज कॉल्ड एज फिजिकल प्रॉपर्टी, ही झाली एक डेफिनेशन।
फॉर एक्झाम्पल मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, दीज आर दी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. याच्या व्यतिरिक्त वेलॉसिटी, फोर्स, ऍक्सलरेशन हे काय झाले आपल्या काही डिराइव्ड क्वांटिटी. सो अशा तुमच्या पुस्तकात एकंदरीत 40-45 फक्त भर 50 फिजिकल क्वांटिटीज असतील. आपल्याला ती प्रत्येक क्वांटिटी समजून घ्यायची आहे, तर मग आपल्याला फिजिक्स समजून घ्यायला सोपं जाईल. ठीक आहे, मग आता हा पहिला भाग. आता फिजिकल क्वांटिटीची दुसरी डेफिनेशन काय आहे. एक डेफिनेशन झाली का ज्या क्वांटिटीला आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मोजू शकतो. डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ सम इन्स्ट्रुमेंट. आता मी सांगितलं तुमच्या समोरची ती बेंच आहे, त्या बेंचचं तुम्ही लेंथ मोजा. सो व्हॉट यू विल डू, यू विल यूज द स्केल. तुम्ही कंपास मधून स्केल काढतात, त्या स्केलने मोजतात. और अदरवाईज तुमच्याकडे काहीच नाही, यू कॅन ऑल्सो मेजर विथ द हेल्प ऑफ हँड. हाताने मोजू शकता, हँड स्पॅनने, राईट ना. म्हणजे झाली डायरेक्ट मेजरमेंट, ज्यात आपण काय करतो ते इन्स्ट्रुमेंट, ते डिव्हाइस किंवा ते काय जे काही आपल्याकडं अवेलेबल आहे वस्तू, तिला कम्पेअर करतो अगेन्स्ट द थिंग विच वी हॅव टू मेजर. टेम्परेचरच्या बाबतीत तसंच, आपल्याला टेम्परेचर मोजायचं, ताप आला आपल्याला डॉक्टर कसा चेक करतो, ते थर्मोमीटर घेतो आपल्याला तोंडात पकडायला लावतो 2 मिनिटं, मग नंतर ते 2 मिनिटानंतर आपलं बॉडीचं टेम्परेचर आणि ते टेम्परेचर मॅच झालं का त्याच्यावर कळतं. सो दिस इज व्हॉट इज डायरेक्ट मेजरमेंट. बाजारात गेले बटाटे घ्यायचे, 1 किलो बटाटे दे म्हणलं तो मोजून 5 देतो का, नाही देणार. तो कसा देणार, त्या तराजूमध्ये एकीकडे बटाटे टाकणार, एकीकडे माप टाकणार. सो दिस इज व्हॉट इज डायरेक्ट मेजरमेंट. आता इनडायरेक्ट मेजरमेंट कशाला म्हणायचं, सूर्यपृथ्वीपासून किती अंतरावर आहे, मग हे कसं काढलं आपण, आपण त्याला पट्टीत नाही लावू शकत, बरोबर, मुळात आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, भरपूर वेळ लागणार. मग ह्या अंतर आपल्याला माहिती आहे, किंवा आपल्याला पृथ्वीचं मास माहिती आहे, अर्थचं मास माहिती, मूनचं मास माहिती, इवन वी नो दी मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ न्यूक्लियस, मास ऑफ ॲटम, म्हणजे अगदी मायक्रो जे डोळ्याने दिसत नाही त्या वस्तूचं मास आपल्याला माहिती आहे. आणि जे प्रचंड मोठे म्हणजे प्लॅनेट, स्टार्स, त्याचं मास आपल्याला माहिती आहे. जे डोळ्याने दिसत नाही असे डिस्टन्सेस आपल्याला माहिती आहे. आणि जे अगदी लांब आहेत जे आपण मोजू शकत नाही हेही माहिती आहे. मग हे आपण कसे कॅल्क्युलेट केले, तर त्याच्यासाठी इनडायरेक्ट मेथड्स ऑफ मेजरमेंट वापरले जातात. ते 2-3 मेथड आपण या चॅप्टरमध्ये इथं डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर मग फिजिकल क्वांटिटी ही टर्म तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केली, तो व्हिडिओ पाहून घ्या. आत्ताही तुम्हाला सांगितलं दोन डेफिनेशन आहे. आता याच्यावर प्रश्न ॲज सच, जर एखाद्याला एम सी क्यूच विचारायचा ठरला तो काय विचारेल, खाली 4 क्वांटिटीज दिलेल्या आहे, विच ऑफ देम इज अ फिजिकल क्वांटिटी, तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं रिडिंग करावं लागेल. ठीक आहे, सो चॅप्टरचा पहिल्या भागात मग काय झालं आपलं, तिथं फिजिकल क्वांटिटीवर आपल्याला फोकस करायचा. ठीक आहे, सो मला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून, लिस्ट डाऊन द फिजिकल क्वांटिटीज इन युअर बुक, ऍटलीस्ट 11वीच्या पुस्तकातनं काढायच्या, नंतर 12वीच्या. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही आफ्टर 1 मंथ केली तरी चालेल, कारण टिल दॅट टाइम तुम्हाला सिलेबस बऱ्यापैकी माहिती होईल. ठीक आहे, मग आता आपण त्या व्हिडिओमध्ये आणखी बघितलं हाऊ फिजिकल क्वांटिटीज आर क्लासिफाईड. मग फिजिकल क्वांटिटीचं क्लासिफिकेशन कसं केलं आपण, फंडामेंटल आणि डिराइव्ह. फंडामेंटल म्हणजे काय, मी तुम्हाला त्याविषयी उदाहरण दिलं, तुम्हाला एक काल्पनिक गेम खेळायचा आहे, म्हणजे जो रिअल नाही, व्यवहारात नाही, तुमच्यात खेळायचा आहे. लाईक तुम्हाला एक शॉप टाकायचंय आणि त्या बाकीच्या दोघं तिघजण समजा काय येते ते कस्टमर्स आहेत समजा. आता ते येणार तुमच्याकडून काहीतरी घेणार, तुम्ही वस्तू काल्पनिकच ठेवल्यात आणि पैसे काल्पनिकच ठेवले, म्हणजे कागदाचे तुकडे म्हणजे पैसे ठेवले. सो तुम्ही काय केलं, तुमच्या गेम पुरतं तुमचं स्टँडर्डायझेशन तयार केलं. बाबा हा येलो कलरचा कागदाचा तुकडा म्हणजे 10 रुपये, रेड कलरचा कागदाचा तुकडा म्हणजे 50 रुपये, लाईक दॅट. आपण जसे कूपन किंवा टोकन बनवतो ना, मग त्याला काय करतो आपण, लोकलाइज स्टँडर्ड करतो ते, राईट. मग आता आपण काय केलं, ज्यावेळेस फिजिक्सला आपण इन द सेन्स आपले शास्त्रज्ञ जे होते, जुने लोक जे होते, फिजिसिस्ट ज्याला म्हणतात, त्यांनी ज्यावेळेस नेचरचं ऑब्झर्वेशन सुरू केलं ना, दे फॉर्म्युलेटेड सर्टेन फिक्स बिहेवियर ऑफ नेचर ॲज अ लॉज ऑफ फिजिक्स. लाईक न्यूटनने पहिला लॉ कसा दिला, वस्तू स्वतःहून जागचे हलणार नाही, राईट. फॉर दॅट यू विल हॅव टू अप्लाय द फोर्स ऑन दॅट. हे ऑब्झर्वेशन गॅलिलिओने केलं का, बॉडीचा असा गुणधर्म आहे मासचा, कसं त्या गुणधर्मामुळे तो स्वतःहून मूव्ह होत नाही, आणि तो स्वतःहून मूव्ह होत नाही म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्याला मूव्ह करावं लागतं, त्याला आपण इनर्शिया म्हणतो. मग हे नॅचरल बिहेवियर आहे, हे गॅलिलिओने ऑब्झर्व केलं, त्याने इनर्शियाचं कन्सेप्ट मांडलं, न्यूटनने त्याचा परत अभ्यास केला आणि न्यूटनने त्याच्यावर एक लॉ तयार केला, विदाउट ऍप्लिकेशन ऑफ अनबॅलन्स फोर्स थिंग्स कॅनॉट मूव्ह ऑर कॅनॉट स्टॉप ऑर वी कॅनॉट चेंज देअर डायरेक्शन. त्याला आपण म्हणतो न्यूटनचा फर्स्ट लॉ, राईट. मग आता हा फर्स्ट लॉ तयार करण्यासाठी
त्याने ऑब्झर्वेशन केलं, आता तो मांडायचा एक्सप्रेस करायचा, मग त्याने काय केलं फोर्स्ड डेफिनेशन दिली का बो वी नीड फोर्स। मग आता फोर्स नेमकी एक्सप्रेस कसा करायचा हा न्यूटनला प्रश्न पडला, मग ती झाली पहिली फिजिकल क्वांटिटी तयार का फोर्स म्हणजे काय का एक एफर्ट आहे जो लावल्यानंतर पुढे काय होणार आहे वस्तू मूव्ह होणार आहे, मग तो एफर्ट किती आहे तो मोजायचा कसा, म्हणून त्याने ज्यावेळेस सेकंड लॉ तयार केला त्याच्यात इक्वेशन दिलं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे वस्तूचा जडपणा आपण कशाने घेतला तिथं मासने घेतला, जडपणा कशामुळे येतो त्याच्यातल्या मॅटरमुळं, ठीक आहे ना। हा पेन आहे हा थोडाफार प्रमाणात जड आहे किंवा हलका आहे आपण असं म्हणतो, पण आपण ज्यावेळेस सायन्सच्या भाषेत बोलतो त्यावेळेस त्याचं वजन बोलतो, ठीक आहे ना। समजा तुम्ही बाजारात गेले तुम्ही असं नाही म्हणत का थोडेसे कांदे द्या थोडेसे बटाटे द्या आणि दिले अंदाजे पैसे, मग तो दोन कांदे देणं 100 रुपये घेऊन तुम्ही वाढताल त्याच्यात, मग तुम्ही काय करतात 1 किलो द्या 2 किलो द्या, किंवा कधी कधी आपण डझनवर म्हणतो आंबे डझनवर घेतो केळी डझनवर घेतो, मग हे सुद्धा काय एक प्रकारची मेजरमेंटची, म्हणजे आपण फिजिकल क्वांटिटी आपल्या गरजेनुसार तयार केल्या, सुरुवातीच्या ज्या तयार केल्या होत्या ज्या कशावर अवलंबून नव्हत्या पर्टिक्युलरली मॅटरबद्दल माहिती देणार आहे, साईजबद्दल माहिती देणार आहे, त्याची कोल्डनेस हॉटनेसबद्दल माहिती देणार आहे, त्या ज्या फिजिकल क्वांटिटी त्याला आपण फंडामेंटल म्हणतो। मग किती आहेत फंडामेंटल, 7 आहेत। कोणत्या कोणत्या आहेत, मास लेंथ टाइम ह्या सुरुवातीला 3 मानल्या आपण, नंतर एस आय सिस्टीम आली त्याने 4 वाढवल्या, त्या कोणत्या वाढवल्या 4, टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स। आता तुम्ही नीट लक्ष द्या, मास लेंथ टाइम, आता टाइम ही फिजिकल क्वांटिटी सगळ्या स्टँडर्डमध्ये, टाइम काय बेसिकली टाइमची डेफिनेशन काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाइम, टाइम कशाला म्हणायचं आपण कधी विचार केला का याचा शाळेत, व्हॉट इज टाइम, घड्याळात दाखवतात ते टाइम, पण घड्याळात काय दाखवतं, आता आपल्या सगळ्यांची घड्याळात तसे तसे वेगवेगळे टाइम दाखवतात। समजा माझ्या घड्याळात आत्ता इथे समजा 11:15 झालेली, तेच एखाद्याच्या दुसऱ्याच्या घड्याळात जो अमेरिकेत आहे त्याच्या घड्याळात 11:15 झाले असतील का, त्याच्या घड्याळात कदाचित वेगळा टाईम असेल, म्हणजे आपल्याकडे मॉर्निंग असतं समजा तिकडे इव्हिनिंग किंवा रात्र झाली असते काय असेल ते, बट इट विल नॉट 11:15, मग काय वेळ कशाला म्हणायचं, मग ही तर वेगळी आहे, मग पण माझ्या घड्याळातला सेकंड काटा जर आता या डिव्हिजन पाडले मी समजा असं, ठीक आहे ना, हे तुम्ही एक आहे आणि इथं दोन आहे, तर माझ्या घड्याळातला सेकंड काटा इथून इथपर्यंत यायला जेवढा वेळ घेतोय तेवढाच वेळ त्याच्या घड्याळातला सेकंड काटा घेणार आहे, मग मिनिट काटा आणि तास काटा 11:15 का 12:15 दॅट डझंट मॅटर, दी अँगल टर्न बाय द सेकंड हँड विल बी सेम इन बोथ दी क्लॉक्स, तो आपण मोजतो त्याला आपण म्हणतो टाइम ड्युरेशन। म्हणजे टाइम म्हणजे काय, इट इज ड्युरेशन बिटवीन टू मोमेंट्स, दोन क्षणामधलं अंतर म्हणजे काय टाइम आपल्याला सायन्सच्या भाषेत, आणि त्याला आपण सेकंडमध्ये मोजतो, ठीक आहे। आता मास आणि लेंथ हे वस्तूबद्दल माहिती सांगतात, मास काय सांगतं मॅटर किती भरलेलं आहे, लेंथ काय सांगतं साईज काय त्याची शेपबद्दल आपल्याला देतं लांबी रुंदी उंची बरोबर ना थिकनेस वगैरे सगळं। आता ह्या तीन फिजिकल क्वांटिटी आपण सुरुवातीला तशा हिशोबाने घेतले, मग जसं जसं माणूस डीपमध्ये गेला ना सायन्समध्ये त्याच्या लक्षात आलं का हीट हे एनर्जीचं स्वरूप आहे, वस्तूला जर आपण समजा तिची हीट जर तिला जास्त प्रोव्हाइड केली तर तिची हॉटनेस किंवा कोल्डनेस वाढती किंवा कमी होती। लाईक तुम्ही एखादी वस्तू जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती थंड होते, आपण काय म्हणतो थंड झाली गार झाली, एखादी वस्तू जर समजा तुम्ही गॅसवर ठेवली तापवली तुम्ही काय म्हणतो गरम झाली, मग आता हा गारपणा आणि गरमपणा माणसाला मोजायचा होता, तो अल्टिमेटली काय इंडिकेट करतो का हीट वाढली का कमी झाली, तो हीट देत नाही हीट कॅल्क्युलेशन देत नाही, तो फक्त काय इंडिकेट करतो का समजा गरमपणा वाढला तर हीट वाढली, गरमपणा कमी झाला म्हणजे थंडपणा वाढला तर हीट कमी झाली, म्हणजे एनर्जी रिप्रेझेंट एनर्जी एनर्जीचं जे ट्रान्झिशन होत आहे त्याच्यामध्ये त्याला रिप्रेझेंट करतोय तो रेट तो सांगतोय, आणि त्याला आपण नाव दिलं टेम्परेचर। म्हणजे थोडक्यात काय द एक्सटेंट ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ बॉडी इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर, मग त्याच्या मागही भरपूर मोठी कहाणी, मग ती कहाणी आपल्याला कशात शिकायची थर्मल प्रॉपर्टीजचे एक चॅप्टर आहे आपल्याला का बघ टेम्परेचर ही संकल्पना कशी आली ती कोणी मोजली, मग डिग्री सेल्सिअस हे युनिट कसं आलं, डिग्री केल्विन युनिट कसं आलं, डिग्री फॅरनहाईट युनिट कसं आलं, याच्यामध्ये काय संबंध आहे, हे डिटेलमध्ये शिकायचं आहे आपल्याला। आता या स्टेजला फक्त लक्षात घ्या का ती आणखी एक फंडामेंटल क्वांटिटी, तसंच माणसाला कळालं
बघा इलेक्ट्रिसिटी हा सुद्धा एक काय ऊर्जेचं स्वरूप आहे, विद्युत. त्याला पहिलं कसं कळालं त्यांनी बघितलं का ढग एकमेकावर घासल्यावर तिथं वीज तयार होती, वस्तू एकमेकावर घासल्यानंतर त्या थिंग्स अट्रॅक्ट करतायत. कंगवा डोक्यातून फिरवला तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात तर तो अट्रॅक्ट करतो. आपण स्वेटर घातलेला असतो, स्वेटर काढताना तडतडा आवाज येतो, राईट. सो हे इलेक्ट्रॉन डिस्चार्ज होतो. मग त्याला कळलं का इलेक्ट्रिसिटी असं एक ऊर्जेचं स्वरूप आहे ते आपण वापरू शकतो. आणि मग ज्यावेळेस तो इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करायला लागला, ही फाउंड दॅट का इलेक्ट्रिसिटी जर एका जागेवर स्थिर आहे, चार्जेस जर एका जागेवर स्थिर आहे, तर दे प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड अँड लॉट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज स्टोअर्ड इन दॅट इलेक्ट्रिक फील्ड. त्या फील्डमध्ये भरपूर प्रमाणात काय साठल्या जाते, इलेक्ट्रिकल एनर्जी साठल्या जाते. अँड इफ दॅट फील्ड इज कनेक्टेड टू अदर फील्ड विथ द हेल्प ऑफ कंडक्टर, तिथे काय होणार आहे मग ते एनर्जीचा फ्लो होणार आहे. आणि तो फ्लो कोण घडून आणतं, दॅट फ्लोईंग चार्जेस. आणि मग तो त्याने हिशोब धरला टू मेक द बेस क्वांटिटी. आणि मग त्याने क्वांटिटी बनवली करंट, विच इज आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, ठीक आहे ना. पण ही कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे आपल्या सिस्टीम ऑफ इंटर युनिटच्या हिशोबाने, म्हणजे एस आय सिस्टीमच्या हिशोबाने ही फंडामेंटल क्वांटिटी. मग आता त्याच्यानंतर काय राहिलं, लुमिनस इंटेन्सिटी आहे. मग लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, आपल्या लक्षात आलं का प्रकाश लाईट इट इज ऑल्सो व्हॉट, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, राईट. तो सुद्धा काय ऊर्जेचं स्वरूप आहे. मग त्याच्या संदर्भातली क्वांटिटी तयार केली आपण लुमिनस इंटेन्सिटी, तिला आपण कॅन्डेला नावाच्या युनिटमध्ये मोजतो. त्याचेही डिटेलिंग आपल्याला शिकायचे आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आता केमिस्ट्रीचा विषय शिकत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला मास मेजर करायला स्कोप मिळालं असं काही नाही. मग आपण समटाईम्स काय करतो, नंबर ऑफ पार्टिकलच्या हिशोबाने जातो, मोल कन्सेप्ट तिथं आपण घेतो जे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे, राईट. सो ते मोल कन्सेप्टचा उपयोग करून आपण नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मोलमध्ये मोजतो. तर अशा प्रकारे त्यांनी सात फंडामेंटल क्वांटिटी दिले आणि दोन त्यांनी सप्लिमेंटरी क्वांटिटी दिले, सप्लिमेंटरी युनिट दिलेली, अँगल प्लेन अँगल आणि तुमचं सॉलिड अँगल. आता फिजिकल क्वांटिटीमध्ये दुसरा जो ग्रुप आहे तो काय आहे, डिराइव्ड क्वांटिटीज. आता डिराइव्ड क्वांटिटीज कशाला म्हणायचं, का ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमधून ज्या तयार होतील त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. आता कॉम्बिनेशन म्हणजे बेरीज वाजा बाकी नाही, कॉम्बिनेशनमध्ये लक्षात ठेवायचं का डिराइव्ड क्वांटिटी ही फंडामेंटल क्वांटिटीचा गुणाकार भागाकार किंवा सायमल्टेनियसली दोघं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यातून तयार होते. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे डेन्सिटी एक फिजिकल क्वांटिटी विच इज मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इट सेल्फ इज अ डिराइव्ड क्वांटिटी विच इज लेंथ क्यूब, ठीक आहे ना. त्यानंतर माझ्याकडे आणखी एक फिजिकल क्वांटिटी आहे, सपोज एरिया, एरिया इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर. त्यानंतर फोर्स, मास इंटू ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच आपण इथे काय घेऊ शकतो, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. सो वी हॅव दिस टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज विच आर फॉर्म ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. मग याला काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटीज, ठीक आहे ना. सो फिजिकल क्वांटिटीचा दुसरा ग्रुप कोणता तयार होतो, डिराइव्ड क्वांटिटीज. मग आपल्याला दोन प्रकार, फंडामेंटल आणि डिराइव्ड, त्या हिशोबाने युनिटचेही दोन प्रकार होते. त्यानंतर आपण परत फिजिकल क्वांटिटीज मी त्याच्यात क्लासिफिकेशन करून दिले त्या व्हिडिओ सेशनमध्ये. ते काय होतं, स्केलर किंवा व्हेक्टर किंवा टेन्सर, आपण तीन ग्रुपमध्ये फिजिकल क्वांटिटी टाकू शकतो. स्केलर म्हणजे ज्याला रिप्रेझेंट करायला आपल्याला दिशेची गरज पडत नाही, डायरेक्शनची गरज पडत नाही, मॅग्निट्यूड सफिशियंट होतं. फॉर एक्झाम्पल मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, दीज आर दी स्केलर क्वांटिटीज. इवन युअर प्रेशर इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. बट देर आर सर्टन क्वांटिटीज विच नीड डायरेक्शन एज वेल फॉर देअर रिप्रेझेंटेशन. फॉर एक्झाम्पल फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे, याला आपल्याला कशाची गरज पडते, डायरेक्शनची पण गरज पडते. मग त्याला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. आणि काही फिजिकल क्वांटिटी अशा आहे का ज्याच्या डायरेक्शनला महत्व आहे पण ज्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण नॉर्मल अल्जेब्रिक ऑपरेशन वापरतो, मग त्याला काय म्हणायचं, जर स्केलर म्हणावं तर डायरेक्शनची गरज पण पडते आपल्याला, पण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ऍज पर वेक्टर लॉ जायची गरज नाही, आपण नॉर्मल अल्जेब्राचे ऑपरेशन वापरू शकतो. मग उदाहरणार्थ स्ट्रेस आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मग याला काय म्हणायचं, टेन्सर क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटीचे तीन पुढचे प्रकार काय पडले, स्केलर, व्हेक्टर आणि टेन्सर. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्याकडे जे 40-50 फिजिकल क्वांटिटीची यादी तयार होईल त्याला मग तुम्ही काय करायचं, परत फर्दर डिवाइड करायचं, याच्यातले स्केलर कोणते, याच्यातले व्हेक्टर कोणते, याच्यातले टेन्सर कोणते, ठीक आहे ना. आता मी आणखी फिजिकल क्वांटिटीचं त्याच्यात क्लासिफिकेशन सांगितलं. ते काय होतं, का फिजिकल क्वांटिटी परत तुम्हाला क्लासिफाय कशा करता येतात, कॉन्स्टंट आणि नॉर्मल. मग कॉन्स्टंट कोणते, फिजिकल कॉन्स्टंट. आता आपल्या पुस्तकात फिजिकल कॉन्स्टंट किती आहे, किंवा तुम्हाला आतापर्यंत 10वीपर्यंत तुम्ही काय शिकले होते, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्ही ऐकला असेल, प्लँक्स कॉन्स्टंट तुम्ही ऐकला असेल,
युनिवर्सल गॅस कॉन्स्टंट तुम्ही ऐकलं असेल. मग हे जे कॉन्स्टंट्स आहेत ना, जे शास्त्रज्ञाच्या नावाने किंवा फिनॉमिनॉनच्या नावाने, त्या कॉन्स्टंट्सला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो, कारण त्याला फिजिकल इम्पॉर्टन्स आहे, फिजिकल सिग्निफिकन्स आहे, राईट. भौतिकदृष्ट्या ते आपल्याला काहीतरी माहिती सांगतात. लाईक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला कशाची माहिती सांगतो, का तो फिजिक्सचा जो न्यूटन्सचा लॉ आहे ग्रॅव्हिटेशन, तर त्याच्यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. मग जर त्याला आपण जर सॉल्व्ह केला व्यवस्थित, एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर असं इक्वेशन आहे, मग मी जी इज इक्वल टू काय काढल, एफ इंटू आर स्क्वेअर अपॉन एम वन इंटू एम टू, ठीक आहे ना. हा झाला फॉर्म्युला तयार. मग आता मी जर समजा एम वन इज इक्वल टू एम टू इज इक्वल टू वन घेतलं, राईट, दोन वस्तूचं मास किती घेतलं, एक किलोग्रॅम, दोघांमध्ये अंतर सुद्धा वन घेतलं, एक मीटर एक सेंटीमीटर किंवा युनिट, आणि याच्यात किमती जर टाकल्या तर मग जी इज इक्वल टू काय येणार आहे, एफ इंटू, राईट. म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय म्हणता येईल तुम्हाला, मग इट इज द फोर्स बिटवीन टू बॉडीज, इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज ऑफ युनिट मास सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. झालं की नाही झालं भौतिक महत्व प्राप्त. तर मग असे किती फिजिकल क्वांटिटीज आहे का जे कॉन्स्टंट आहेत, आणि बाकीचे तुम्ही लिस्ट डाऊन करू शकता. हा एक ग्रुप झाला तयार. आणखी फिजिकल क्वांटिटीला क्लासिफाय करता येतं. आता मी शेवटचं क्लासिफिकेशन सांगतो, का फिजिकल क्वांटिटी दोन प्रकारात अजून आपल्याला डिवाईड करता येतील. आहे त्यात 40-50 एक्स्ट्रा नाही येणार, त्यालाच फक्त आपण वेगवेगळे लेवल लावतोय. लाईक आता युनिटवाल्या फिजिकल क्वांटिटी आणि विदाऊट युनिटच्या फिजिकल क्वांटिटी. आता काही फिजिकल क्वांटिटी अशा ज्याला युनिट नाही, तुम्हाला 10वीपर्यंत झालेल्या याच्यात सांगतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाव ऐकलं. हां, आता हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वन मीडियम टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अदर मीडियम, किंवा वेवलेंथ, किंवा मग साईन आहे आपण साईन आहे स्नेलच्या लॉनुसार. मग आता इथं दोन्ही फिजिकल क्वांटिटी सारख्या असल्यामुळे युनिट राहणार नाही, त्याला हा काय झाला, युनिटलेस झाला. पण त्याला भौतिक महत्व आहे का नाही, आपल्याला त्याची व्हॅल्यू इंडिकेट करते. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तो काय असतो, नॉर्मल रिएक्शन भागिले फ्रिक्शनल फोर्स, राईट ना, सॉरी फ्रिक्शनल फोर्स भागिले नॉर्मल रिएक्शन. समजा आपण फ्रिक्शनचा फंडा जर आठवला, एफ इज इक्वल टू काय असतो, म्यू इंटू एन, हा म्यू काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तो काय एफ डिवाइडेड बाय एन, मग हा युनिटलेस होईल, कारण एफ आणि याचं युनिट सारखंच आहे, न्यूटन न्यूटन कॅन्सल होईल, मग राहिलं काय, याला युनिट नाही राहिलं. मग हा युनिटलेस आहे, म्हणजे आकडा आहे, प्युअर नंबर आहे, तरी पण त्याला फिजिकल महत्व आहे, कारण त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगते की इथं फ्रिक्शन ज्यादा होईल का कमी होईल. मग अशा किती आहेत त्याची यादी काढा, म्हणजे तुमचं फिजिकल क्वांटिटीचा टॉपिक एकदम क्लिअर कट होऊन जाईल. मग याच्यावर कुठला जरी एमसीक्यू आला तर तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकतात. अँड फॉरगेट अबाउट एमसीक्यू, सायन्स शिकताना फक्त परीक्षेचा विचार नसतो करायचा. तुम्हाला जर भविष्यात करिअर तुमचं सायन्समध्ये करायचंय, म्हणजे तुम्ही समजा मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्री हे क्षेत्र जाऊ द्या, तुम्ही प्लेन सायन्स जरी शिकले, तुम्हाला उद्या शिक्षक व्हायचंय, तर तुम्हाला या गोष्टी यायला पाहिजे का नाही. सो याच्याकडे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू बघा, म्हणजे हा टॉपिक अगदी क्लिअर होईल, ठीक आहे. आता याच्यानंतर मग युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी असा टॉपिक मी तुम्हाला शिकवला होता, ठीक आहे ना. तर आपण काय करू, आता मी या लेक्चरमध्ये इथंच थांबतो फिजिकल क्वांटिटीपर्यंत. कळलं व्हिडिओ लेक्चर आणि लाईव्ह लेक्चरमध्ये किती फरक आहे. व्हिडिओ लेक्चरमध्ये 10 मिनिटात संपावं लागतो, कारण तुम्हाला एक जनरल आयडिया द्यायची असते. लाईव्ह लेक्चरमध्ये भरपूर गोष्टी जे बोलता येतात तुम्ही समोर असल्यानंतर तुमचे चेहरे पाहून, दॅट इज द डिफरन्स ॲक्च्युली. म्हणून वी आर नॉट गोईंग टू रिप्लेस द एन्टायर सिस्टीम बाय व्हिडिओ. आपण काय करू, त्याचा कॉम्बो तयार करू, कॉम्बिनेशन तयार करू. मी जे तुम्हाला वर्गात शिकवल त्याच्यानंतर त्याची रिव्हिजनसाठी तुम्ही ते लेक्चर्स फॉलो करत चला, ठीक आहे. चलो, व्हिडिओ पण रेकॉर्ड झाला आहे ते.